मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी मनोज जरांगे यांनी जे आंदोलनाचं हत्यार उपसलेलं होतं त्याला काही प्रमाणामध्ये यश आलेलं पाहायला मिळते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्य सरकारने अनेक मागण्या मनोज जरांगे यांच्या होत्या त्या पूर्ण केलेल्या आहेत आणि त्यामुळे मराठा समाज एकीकडे आता खुश झालेला असला तरी आता ओबीसी समाज मात्र आक्रमक झालेला आहे नेमकं जो अध्यादेश सरकारने जारी केलेला आहे आणि जो मनोज जरांगे यांना अध्यादेश दिलेला आहे तो नेमका काय आहे खरंच कायद्याच्या कसोटीमध्ये हे दिलेलं आरक्षण टिकणार आहे का असे अनेक प्रश्न आता उपस्थित झालेले आहेत आणि त्याचमुळे घटनातज्ज्ञ आणि कायदेतज्ञ असलेले उल्हास बापट सरांशी आपण बोलणार आहोत सर हा जो काही अध्यादेश आहे तो तुम्ही पाहिला असेल काय वाटतं तुम्हाला हा अध्यादेश वाचून कसं आहे गेली निदान दहा वर्ष तरी मी आरक्षण या विषयावर बोलतो आहे विविध ठिकाणी आणि तो एक यक्ष प्रश्न आहे भारतातला एक लक्षात घ्या की सभा घेणं भाषण देणं संचार करणं हे सगळे मूलभूत अधिकार असल्यामुळे त्याखाली जरांगे पाटील यांच्या सभा झाल्या आणि फार मोठ्या सभा झाल्या इतक्या मोठ्या झाल्या की सरकारला गुडघ्यावर यावं लागलं आणि सगळ्या मागण्या मान्य कराव्या लागल्या एका अर्थाने हा लोकशाहीचा विजय आहे असं कोणी म्हणेल मराठा समाज मागास आहे का तर त्याचं उत्तर असं आहे की त्यातला मोठा भाग मागास आहे परंतु जो क्रिमी लेअर आहे जे साखर सम्राट आहेत शिक्षण सम्राट आहेत त्यांना क्रिमी लेअरला इथनं काढून टाकायला पाहिजे पण त्याच्यावर अजून विचार झालेला नाही आहे मी आता फक्त राजकारणात न जाता राज्यघटनेबद्दल तुम्हाला सांगतो की एक तर आरक्षणाचे दोन प्रकार आहेत एक कायदेमंडळातलं आरक्षण जे दर दहा वर्षांनी घटनादुरुस्ती करून वाढवावं लागतं ते आता दोन हजार तीस सालापर्यंत नेलेलं आहे आणि दुसरं आत्ता आपण जे बोलतो आहे नोकऱ्यांमधलं शिक्षणामधलं आरक्षण हे कलम पंधरा सोळाखाली येतं आणि त्याच्याबाबत आंबेडकरांनी असं म्हटलं होतं घटना समितीमध्ये मुद्दा म्हणून सांगतो तुम्हाला की इक्वॉलिटीचा जो अधिकार आहे समानतेचा तो बेसिक स्ट्रक्चरचा भाग आहे मूलभूत अधिकार आहे आरक्षण जे दिलं आहे ती सुविधा आहे खालच्या लोकांना वर ओढण्याकरता लोकशाहीमध्ये सगळी सारखी असतात तेव्हा ज्यांच्यावर वर्षानुवर्ष अन्याय वर्षान झाला त्यांना वर ओढायला पाहिजे म्हणून आरक्षण दिलं आहे ती सुविधा आहे आणि मग त्यांनी असं म्हटलं की सुविधा जी दिलेली आहे ती नियमापेक्षा मोठी असू शकत नाही आणि त्यामुळे आरक्षण पन्नास टक्केहून जास्त देता येत नाही हाच बरोबर निर्णय इंद्रसाहानी केसमध्ये नऊ जजेसनी एकमताने घेतलेला आहे तेव्हा आता हा जर का बदलायचा असेल तर अकराचं जजे प बेंच नेमावं लागेल तेव्हा आत्ता भारतातला कायदा काय आहे की पन्नास टक्क्याच्यावर आरक्षण देता येत नाही आता ट्रिपल टेस्ट परवाच्या याच्यात सुप्रीम कोर्टाने जी सांगितली ती अशी आहे ट्रिपल टेस्ट म्हणजे एक मागास आयोग पाहिजे त्यांनी मागास ठरवलं पाहिजे दोन एम्पिरिकल डेटा पाहिजे आणि तीन सगळ्यात महत्त्वाचं पन्नास टक्क्याच्यावर ते जाता कामाने तेव्हा या तीन याच्यात बसावं लागतं आता मराठा नेते काही माझ्याकडे दोन वर्षापूर्वी आले होते संभाजी ब्रिगेडची लोकं होती ज्याच्यामध्ये त्यांना मी स्वच्छ शब्दात सांगितलं होतं की मराठ्यांना मागास सिद्ध करावा लागेल आणि केलं तुम्ही तर ते ओबीसीतच घालावं लागेल जसं देवेंद्र फडणवीसांनी वेगळा गट करून तो चौसष्ट टक्क्यापर्यंत नेला सुप्रीम ते सुप्रीम कोर्टाने रद्द केलं ते टिकणार नाही बरोबर त्यांनी ते स्वीकारलं आणि आत्ता जरांगे पाटील तेच म्हणतात की आम्हाला आरक्षण पाहिजे आणि ते ओबीसीतून पाहिजे तेव्हा हा मुद्दा त्यांचा बरोबर आहे परंतु आता आत्ताच सकाळी मी ऐकत होतो की एकनाथ शिंदे असं म्हणाले मी मुद्दा म्हणून लिहून घेतला आहे की आम्ही ओबीसीला हात न लावता कायद्यात बसणारं टिकणारं आरक्षण म्हणजे पन्नास टक्क्याच्या वर द्यावं लागेल हे देऊ मला असं वाटतं की ही जनतेची फसवणूक आहे असं असं आरक्षण राज्यघटनेखाली देता येत नाही पन्नास टक्के क्रॉस करता येत नाही त्यामुळे अर्थातच काही लोकं याच्याविरुद्ध सुप्रीम कोर्टात जाणार आणि कुठेही कायदेमंडळ चुकलं कुठेही कार्यकारी मंडळ चुकलं तर त्याच्याविरुद्ध न्यायमंडळाकडे दाद मागता येते त्यामुळे लोकं सुप्रीम कोर्टात जातील आणि मग सुप्रीम कोर्ट ठरवेल की हे योग्य आहे का अयोग्य आहे माझं असं ठाम मत आहे की मराठ्यांना आरक्षण मिळणं आवश्यक आहे काही मी आत्ता आधी सांगितलंच असं त्यात ते क्रिमी लेअर काढून टाकून आणि त्यामुळे सगळ्यांनी हे पन्नास टक्क्यातलं सामोपचाराने वाटून घ्यायला पाहिजे आणि त्याच्यासाठी एक राजकीय मॅच्युरिटी लागते लिडर्समध्ये मॅच्युरिटी लागते ती कदाचित आपल्याकडे आत्ता कमी पडते आहे पण कायद्याच्या कसोटीवर कशाप्रकारे हे आरक्षण आहे ते देता येईल आणि मी आपल्याला सांगितलं ना ट्रिपल टेस्ट आहे म्हणजे मागास आयोगाने आधी हे मागास आहे ते सिद्ध करायला पाहिजे त्यानंतर डेटा पाहिजे तो कंटेम्परेनियस पाहिजे खूप शब्द आहेत सुप्रीम कोर्टाने वापरलेले म्हणजे ते आत्ताचे पाहिजेत आत्ताचं तो डेटा उपलब्ध पाहिजे तो कम्पेअर करता आला पाहिजे आणि पन्नास वर देता येणार नाही या तीनमध्ये जर का बसतं तर आरक्षण मिळू शकतं यांची एक प्रामुख्यानं मागणी होती की सगळे सोयरे या शब्दावरून ते आणलेले होते अखेर तो शब्द आणि ती जी मागणी होती ती सरकारने मान्य केलेली आहे पण छगन भुजबळ असं म्हणत आहेत की कायद्याच्या कसोटीवर ही जी मागणी आहे किंवा सगळे शौर्य हा जो शब्द आहे तो न्यायालयामध्ये टिकणार नाही असं तुम्हाला वाटतंय नाही हा खूप कॉम्प्लिकेटेड प्रश्न आहे कारण याच्यात राज्यघटनेतले अनेक गोष्टी इन्व्हॉल्व्ह होत आहेत आता उदाहरणार्थ वडिलांकडचेच नातेवाईक धरायचे आईकडचे धरायचे नाहीत हे मुळात जेंडर जस्टिसमध्ये बसतच नाही आमच्या त्यामुळे वडिलांकडचे नातेवाईक धरले तर आईकडचे पण धरावे लागतील आणि त्यामुळे ती व्याख्या कशी करायची हे कायदेपंडित ठरवतील आणि सुप्रीम कोर्ट ठरवेल आत्ता आपण त्याच्यावर काही बोलण्यात विशेष अर्थ मला दिसत नाही दुसरीकडे आपण पाहतो की याच आरक्षणासंबंधी एक क्युरेटिव्ह याचिका सुद्धा आहे या सगळ्याचा परिणाम किंवा जो काय अध्यादेश आता राज्य सरकारने काढलेला आहे याचा परिणाम या क्युरेटिव्ह याचिकेवर होऊ शकतो का क्युरेटिव्ह याचिकेवर कुठली एक्स्ट्रीनियस गोष्टीचा बाहेरच्या गोष्टीचा परिणाम होत नाही ही एक गोष्ट आणि त्याहून जास्त महत्वाची गोष्ट म्हणजे नव्याण्णव टक्के क्युरेटिव्ह डी जे, जे पिटिशन्स असतात ती रद्द होतात त्यामुळे आपण बघूया काय होतं ते बरं मग आज जो काही सगळा सरकारने निर्णय घेतलेला आहे मनोज जरांगे किंवा मराठा आरक्षणाच्या बाबतीत तो योग्य पद्धतीने झाला आहे असं तुम्हाला वाटते नाही यावर मी नाही बोलणार कारण हे सगळंच राजकारण आहे मोठ्या एवढ्या लाख रात्री साडेतीन वाजता जेव्हा दोन लाख लोकं जमतात सभेला तेव्हा ती काही विकत घेतलेली लोकं नाही आहेत ती आपण आणलेली आहेत तिथे मतांचं राजकारण येतं आणि म्हणजेच एकूणच राजकारणाचा राज तो भाग आहे त्यामुळे मी का राज्यघटनेचा प्राध्यापक म्हणून याच्यावर फारसं बोलणार नाही केंद्र सरकारनं यामध्ये हस्तक्षेप करण्याची गरज आहे असं वाटतं तुम्हाला नाही केंद्र सरकारचा इथे काही संबंधच नाही आहे राज्यातले मागास एक घटनादुरुस्ती करून पूर्वी असं झालं होतं की मागास कोण ठरवण्याचा अधिकार हा संसदेकडे गेला होता आणि प्रेसिडेंट ठरवणार होते परंतु पुन्हा दुरुस्ती करून हा अधिकार राज्यांकडे दिलेला आहे त्यामुळे एखाद्या राज्यातला मागासवर्ग कुठलाही ते राज्य ठरवेल त्यात केंद्र सरकार लुडवड करत नाही आज जो जी आर काढलेला आहे याच्यामध्ये असंही म्हटलेलं आहे की पंधरा फेब्रुवारीच्या नंतर आ, हे सगळं जे आहे ते लागू होणार आहे तर मध्यंतरीच्या काळामध्ये काय होऊ शकतं असं तुम्हाला वाटतंय काय म्हणजे मला जे दिसतं आहे त्याप्रमाणे असं आहे की जर का त्यांनी ऑब्जेक्शन्स मागवली असतील तर ती ऐकून घेतल्यानंतरच निर्णय घ्यावे हा हा ह्या कायद्याचा रिझनेबलनेसचा भाग आहे पण सध्याचे राजकारणी लोक काय करतील याबद्दल मी काही प्रिडिक्शन देऊ शकत नाही पण जो अध्यादेश काढलेला आहे त्यातले जे काही नियम आहेत ज्या काही मागण्या आहेत त्या आजपासून लागू होऊ शकत नाही मी तो अध्यादेश तसा वाचलेला नाही होऊ शकतात ना निश्चितच होऊ शकतात पण तो त्याच्यात काय दर का त्यांनी असं म्हटलं असेल की पंधरा तारखेपर्यंत ऑब्जेक्शन्स घेऊन त्यानंतर फायनल होईल तर मग त्यानंतर लागू होईल पण मी ते वाचत नाही न वाचता कसं बोलता बोलत येईल त्यामुळे आता बोलत नाही त्याच्यावर सर एक शेवटचा प्रश्न याआधी मराठा समाजाला ईडब्ल्यू एस मधून आरक्षण देण्यात आलेलं होतं आता त्याचं नेमकं काय का आहे ते लागू होऊ शकतं का मराठा समाजाला किंवा त्याच्यामध्ये काय बदल होऊ शकतो का त्याचं काय नुकसान मराठा समाजाला होऊ शकतं का ई डब्ल्यू एसपेक्षा पेक्षा आत्ता जे काही सरकारने मागण्या मान्य केलेल्या आहेत मनोज जरांगी यांचा याचा फायदा होईल तुम्हाला काय वाटतं मराठा समाजाला कोणता फायदा नक्की होणार होता आता इकॉनॉमिक विकर सेक्शनचं से जे दहा टक्के दिलेले आहेत ते मुळातच मुळी वादग्रस्त आहे कारण सुप्रीम कोर्टाच्या पाच जजेसपैकी तीन जजेसनी बाजूने दोन जजेसनी विरुद्ध निर्णय दिलेला आहे त्यामुळे ते मुळातच वादग्रस्त विषय आहे आणि त्यात स्वच्छ शब्दात लिहिलेलं आहे की हे जे आरक्षण आहे ते शेड्यूल का शेड्यूल ट्राईब आणि ओबीसीला मिळणार नाही म्हणजे आता जर का मराठा ओबीसीमध्ये आले तर त्यांचं ते, ते आरक्षण जाईल हे अगदीच उघड आहे म्हणजे आता फायदा किती झाला तोटा किती झाला हा त्यांच्या नेत्यांनी विचार करावा पण घटनातज्ञ तुम म्हणून तुम्हाला काय वाटतं हे सगळं काय जे झालेलं आहे ते योग्य पद्धतीने झालेलं आहे मराठा समाजाला न्याय मिळालेला आहे का हे बघा योग्य पद्धतीने कुठली गोष्ट करायची असेल तर मागास आयोग नेमायला पाहिजे त्यांनी सर्व्हे जो करायला पाहिजे त्याला कमीत कमी दोन तीन वर्ष लागतील तो योग्य रीतीने झाल्यानंतर त्यानंतर सरकारला तो मागास ठरवता येण्याचा अधिकार येतो आता मी ऐकलं परवा की आठ दिवसात करणार आहेत तेव्हा हे सगळं न पटणार आहे म्हणजे आठ दिवसात महाराष्ट्राचा सर्वे करता येणार नाही हे शाळेतल्या मुलालासुद्धा कळू शकेल त्यामुळे प्रोसिजर जो आहे तो चुकीचा आहे असं मला वाटतं जी त्यांची मागणी आहे की मराठा मागास डिक्लेअर करा ही खूप दिवस चालली आहे म्हणजे इतके दिवस काय केलं सरकारने हा प्रश्न येईल ना आणि यात सगळेच सरकार आले म्हणजे आधीचंही भाजपचं आलं काँग्रेसचं आलं आत्ताचं हे काय जे तिघांचं आहे ते आलं तेव्हा दिरंगही याच्यात खूप झालेली आहे आणि आता अगदी नाकाशी पाणी आल्यानंतर हे जे प्रचंड सभा झाल्या शेवट मी तुम्हाला सांगितलं असं मतांचं राजकारण असतं तेव्हा ही सगळी मतं जर का आपली जाणार असतील म्हणून हे सगळं आत्ता एकदम यांना उपरती झाली की आत्ता लगेच करावं पण मी तुम्हाला एक सांगतो की जे काय ते करतील ते राज्यघटनेच्या चौकटीत बसवावंच लागेल याचं कारण असं आहे की कायद्याची एक शिडी असते म्हणजे खालच्या जिल्ह्याचा कायदा जो आहे तो विधानसभेच्या कायद्याशी जुळता मिळता असावा लागतो विधानसभेचा कायदा जो आहे तो संसदेशी जुळता मिळता असावा लागतो आणि संसदेचा कायदा हा घटनेशी जुळता मिळता असावा लागतो त्या घटनेशी जुळता मिळतं जर का काही नसेल तर ते अनकॉन्स्टिट्युशन ठरवण्याचा अधिकार सुप्रीम कोर्टाला आहे आताचा जो काही निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे तो राजकीय फायद्यासाठी घेतलेला आहे मी तसं काहीच विधान करणार नाही पण हा सुप्रीम कोर्टात टिकेल का न टिकेल हा महत्त्वाचा प्रश्न आहे नक्कीच म्हणजे आज जो अध्यादेश राज्य सरकारने काढलेला आहे तो जर त्याच्या विरोधात जर कोणी सुप्रीम कोर्टात गेलं तर मात्र या निर्णयाचं काय होणार हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे पण आता मराठा समाजाला राज्य सरकारने खुश केल्यानंतर इतर समाजही आता आक्रमक झालेले आहेत आणि याचे परिणाम आता पुढे काय होतात हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे कॅमेरामन सह अमोल धर्माधिकारी लोकशाही मराठी पुणे लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा